नमस्कार मित्रांनो, आज आपण अण्णाभाऊ साठे लिखी स्मशानातील सोनं हा जो 10वीच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये जो धडा होता तो आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमाने ताडकन उडी मारली। त्याला समाधानाचं भरत आलं। त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती। त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता। भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता। त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता। त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती। बायको घरामध्ये भाकरी थापत होती। भीमा हा अंगपिंडाने जबरा होता। लाल रंगाचा मोठा पटका, पिवळं धोतर, जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता। तो पहिलवानासारखा दिसत होता। त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भोया, पल्लेदार मिशा, रुंद परंतु तापट चेहरा कित्येक दादांना हुडहुडी भरत असे। भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं। रेडेचं बळ असून देखील पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला। मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालती घातली परंतु त्याला काम मिळालं नव्हतं। आपल्याला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्ने फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरामध्ये आला होता। मुंबईत सगळं काही आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत, यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता। आणि त्या उपनगरामध्ये येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला काम मिळालं होतं। जंगलामध्ये काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला। आपलं रेड्याचं बळ घेऊन तो डोंगराला जणू टक्कर देत होता। त्यानं टिकाव हातामध्ये घेताच डोंगर मागं सरकत होता। त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होतं, त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावरती खुश होता आणि भीमा देखील संतुष्ट होता। परंतु 6 महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावरती बेकारीची गुराड कोसळली। तो एका सकाळी कामावरती रुजू झाला आणि लगेच त्याला समजलं की आजपासून खाण बंद आहे, आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला। उपासमार त्याच्या डोळ्यापुढे नाचू लागले। क्षणात तो विवंचनेच्या डोहामध्ये बुडाला। आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला। अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला। तो एका ओढ्यावरती थांबला, त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला। तो त्याची नजर एका राखेच्या ढिगावरती स्थिरावली। ती राख मढ्याची होती। जळकी हाडं सर्वत्र पसरली होती। त्या मानवी हाडांच्या जळक्या खळप्या ज्या आहेत त्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला। एखादं बेकार असेल विचार, कंटाळूनच मेलं असेल, सुटलं असेल एकदाच असं मनाला तो सांगू लागला। आपणही असेच मरणार, 2 दिवसात उपासमार सुरू, मग नाबदा रडत बसेल, बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही। इतक्यात त्या राखेच्या ढिगावरती काहीतरी चमकलं। तसा भीमा पुढे झाला, त्याने वाकून निरखून पाहिलं। तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती। ती चटकन उचलून भीमानं करकचून मूड दाबली। त्याला आनंद झाला, 1 तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला। मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला, जगण्याचा नवा मार्ग सापडला। आणि दुसऱ्या दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला, नदी नाल्यातील मसनवाटे तुटू लागला, प्रेतांची राख जमवून ती चाळणीनं चाळू लागला, नथ पुतळी वाळा असे काही ना काही तो रोज घेऊन येऊ लागला। भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता। तो निर्भय होऊन राख चाळीत होता। अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडामध्ये जातं असा त्याचं त्यानं ठाव घेतला। जळकी हाडं चेचवून तो त्यातून सोन्याचे कण काढे। कवट्या फोडी, मनगट कुटी आणि सोनं मिळवी। संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येतेवेळी नाबदासाठी खजूर घेई। त्याचा तो धंदा अखंड चालला होता। भीमा प्रेताची राख चाळून जगत होता, त्यामुळे जगण्यानी मरणे यातील अंतरच त्याला कळेनासं झालं होतं। ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती गरिबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती। मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरिबानं, गरिबानं मरूच नये असा त्याचा दावा होता। अवमानित पांबराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही, तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता। जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं। तो रात्रंदिवस मसनवाटी धुंडाळ येत होता। मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं, त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं। त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते।
पुरलेली मडी बाहेर येऊन पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडलं होतं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते. अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात याचं त्यांना नवल वाटत होतं. कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावं असा संशय येऊन पोलीस खातं पातळीवर होतं, पण मड्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं. सूर्य मावळला, सगळीकडे अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नको आम्हाला, दुसरं कुठलं तरी काम करा. मड मड्याची राख, सोनं, संसार हे सारच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात. तू बोलू नको. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, मी काहीही करीन त्याचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का? तसं नव्हे. नवऱ्याचा चेहरा उग्र पाहून ती हळूच म्हणाली, भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही. मला भीती वाटते म्हणून म्हणते. मसनवाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवाट्यात घुसतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही, भीमा म्हणाला. त्याचं हे ऐकून ती गप्प झाली आणि भीमाने निघण्याची तयारी केली. तो गुरुकून म्हणाला, मुंबई चालून मला काम मिळालं नाही, पण मड्यांची राख चाळून मला सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले मला, पण आता सहज ती राख मला 10 रुपये देते, असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती आणि भीमा निघाला होता. तो अंधारातून निघाला होता. त्यानं डोक्याला टापर बांधली होती, वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढांगा टाकीत चालला होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होतं. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी एक लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार तो करत होता. वातावरण घुमत होतं, क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. कानोसा घेत भीमा त्या गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी गाडगी, मोडक्या, किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारू लागला. प्रत्येक ढेपणीपाठी जाऊन काडी ओढून पाहू लागला. एका रांगेनं तो नीर काडीत निघाला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता, पण एकाएकी वीज उठली होती. ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढत चालला होता त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवीकोर सापडणार नाही याची त्याला चिंता होती, म्हणून तो चपळाई करत होता. त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता. मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं. या टोकापासून त्या टोकाला जाऊन तो पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. वारा भरभरत होता. मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. कोणीतरी दात खात होतं, कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला. तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईन असं झाला, परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात तो पहिल्यांदा भयभीत झाला होता, परंतु दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतः खजील झाला, कारण जवळच ती नवी गोर होती आणि 10-15 कोल्ली मिळून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला प्रारंभ केला होता. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करीत होती, परंतु पुन्हा त्यांच्यामध्ये भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्ष्येने ती एकमेकावरती गुरगत होती, पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकटून माती ओढीत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा प्रचंड चिडला. त्याने प्रचंड झेप घेतली आणि तो धपकन त्या गोरीवर जाऊन बसला. त्याने गोरीवरचे दगड उचलून त्याने कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या भाडीमारानं कोल्ही आधी दचकली आणि ती मरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्यांच्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला. कोल्ह्यांनी भीमाला पाहिला. एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पडाला. अंगावरचं पोतं फाटलं हे पाहून भीमा दुःखी झाला. त्याचं सर्वांग शहरलं. दातातील पोतं झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. त्याने हातातील पहार सरळ धरली. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गारद झाला. बाजूला पडून त्यानं प्राण सोडला. पुन्हा भीमा गोर उकरू लागला.
पण सर्व कोल्ही त्याच्यावरती तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमानं निम्मी गोर करून अर्धे मडे उघडे केले, पण कोल्ह्याच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली. चारही बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येतील तिकडे तो दणका मारित होता. कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळून जात होते. गावाच्या शेजारी हे अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी मड्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांच्यात मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. सृष्टी निद्रा घेत होती, मुंबई विश्रांती घेत होती, गाव निश्चित पडलं होतं आणि स्मशानात सोन्यासाठी आणि मड्यासाठी झटापटीला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडित होता. कोल्ही त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडित होती किंवा त्याच्या मारानं घायळ होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच विवळत होता, शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणे, किंचाळणे यामुळे ते स्मशान थरथरलं होतं. कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत माती काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून आणि तो त्या गोरीत तोच पुन्हा कोल्ही तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली. त्यांनी आपला पराजय कबूल केला. भीमानं प्रेताच्या काकेत हात घालून ते प्रेत वर उपसून काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. धडधडीत ताटलेलं मड त्याच्यापुढे गोरीमध्ये उभा होतं. त्यानं चपळाई करून प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली, कानात मुदी होती, ती भीमानं उरबडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं तोंडात बोटं घातली, परंतु प्रेताची दाटखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून ती बचाळी उचकटली. एका बाजूने ती पहार, त्याच वेळी दबा धरून बसलेली कोल्ह्यांची कोल्हेकुई केली आणि सर्वांना हुकी देऊन पळ काढला. पण त्यांच्या या ओरडीनं गावातील कुत्री जागी झाली. कुत्र्यांनी गाव जागा केला. अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं, चला, असं कोणीतरी ओरडलं आणि ते भीमा ऐकून घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा हाताची बोटं प्रेताच्या दाढीत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोटे काढून नंतर प्रहार करण्याऐवजी प्रथम त्याने पहार काढली आणि खटकन त्याची दाटे दात जी बोटे आहेत ही प्रेताच्या दातामध्ये अडकली. अडकी त्यात सुपारी अडकावी तशी त्याची बोटे सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन येणारी माणसे त्याला दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला. त्यानं हातातील जे लोखंड होतं ते प्रेताच्या टाळूवर जोराने मारलं आणि त्या दणक्यानं त्याची बोटे अधिकच घट्ट अडकली. प्रेताचे दात बोटामध्ये तुटले. त्याच्या अंगात ज्या आहेत त्या मुंग्या उठल्या. हेच खरं भूत, हे आज आपल्याला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार मारतील, नाहीतर मारून मारून पोलिसांच्या अहवाली करतील, असं वाटून भीमा आक्तिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. सोड मला, तो जोराने ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता. मग त्यानं विचार केला. नंतर प्रहार प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं काढून ती तशीच मुठीत घेऊन पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. डॉक्टरानं भीमाची ती दोन बोटे कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी ऐकली. हे ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. डोंगर फोडणारी ती दोन बोटे तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा.